आजपर्यंत भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पंधराशे चौसष्ट झाली आहे आज राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीनशे दोनवर पोहोचली तर दिवसभरात सी पी आरमध्ये त्र्याऐंशी संशयितांची तपासणी करण्यात आली सद्यस्थितीत सी पी आरमध्ये एकोणीस रुग्ण उपचार घेत आहेत सोमवारी संध्याकाळी पाठवलेल्या सतरा जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये समाधानाचं वातावरण आहे देशात आणि राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून आजवर देशभरात एक हजार पाचशे छप्पन्न जणांना कोरोना बाधा झाली असून त्यात बत्तीस रुग्णांचा मृत्यू झालाय राज्यातील कोरोना बाधितांची संख्या तीनशे दोन वर गेली आहे सोमवारी जिल्ह्यातून सतरा संशयितांचे स्वॅब पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्याचा अहवाल आज सायंकाळी मिळाला सतरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये समाधान निर्माण झालंय आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकशे पंचावन्न जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत आज दिवसभरात त्र्याऐंशी संशयितांची तपासणी करण्यात आली त्यामधील पाच संशयितांचे स्वॅब पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आतापर्यंत सीपीआर मध्ये एकूण तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी एक संशयितांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये परदेशातून आलेल्या चारशे एक्केचाळीस आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या तीन हजार पाचशे वीस जणांचा समावेश आहे महापालिकेच्या वतीनं स्थापन केलेल्या अलगीकरण कक्षामध्ये दोनशे आठ नागरिकांना ठेवण्यात आलंय त्यामध्ये शेंडा पार्क इथल्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रात एकोणतीस खाजगी ठिकाणी अठरा अंडी उभवणी केंद्रात अडतीस पंजाबराव देशमुख वसतिगृहात अठ्ठ्याहत्तर आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये अठ्ठावन्न नागरिकांना अलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलंय या सर्वांना चौदा दिवस त्या त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे तर होम क्वारंटाईन म्हणून दोनशे तीन नागरिकांना ठेवण्यात आलंय